तुम्ही टू डिजिट नंबरचे असेंडिंग ऑर्डर आणि डिसेंडिंग ऑर्डर शिकलेला आहात असेंडिंग म्हणजे चढता क्रम आणि डिसेंडिंग म्हणजे उतरता क्रम टू डिजिट नंबरचे असेंडिंग आणि डिसेंडिंग या ठिकाणी तुम्हाला करायचे आहेत आज आपण थ्री डिजिट नंबरचे शिकणार आहोत पहा इथं काय म्हंटलंय राईट द नंबर्स वन हंड्रेड ट्वेंटी टू थ्री हंड्रेड सिक्स्टी थ्री हंड्रेड ट्वेंटी फाय इन असेंडिंग अँड डिसेंडिंग ऑर्डर या तीन नंबरला आपल्याला असेंडिंग आणि डिसेंडिंग ऑर्डरमध्ये लावायचं आहे पहा असेंडिंग ऑर्डर लावत असताना सर्वात प्रथम आपण स्मॉलेस्ट नंबर पाहतो स्मॉ स्मॉलेस्ट म्हणजे सगळ्यात छोटा या तीन नंबरमध्ये सगळ्यात छोटा नंबर आहे वन हंड्रेड ट्वेंटी टू स्मॉलेस्ट नंबर इज वन हंड्रेड ट्वेंटी टू त्यानंतर बिगेस्ट नंबर पाहायचा आहे या तीन संख्यांमध्ये आपल्याला बिगेस्ट नंबर पाहायचा आहे तर तो आहे थ्री हंड्रेड सिक्स्टी बिग्गेस्ट नंबर इज थ्री हंड्रेड सिक्स्टी म्हणून आता असेंडिंग ऑर्डर लावत असताना सर्वप्रथम स्मॉलेस्ट नंबर त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा मोठा नंतर त्याच्यापेक्षा मोठा अशी रचना करत आपल्याला जायचं आहे मग यामध्ये या तीन संख्यांमध्ये असेंडिंग ऑर्डर लावत असताना आपण सगळ्यात आधी छोटा नंबर घेणार आहोत जो आहे आपला वन हंड्रेड ट्वेंटी टू वन हंड्रेड ट्वेंटी टू पहा इथं दिसते लिहिलेलं त्यानंतर थ्री हंड्रेड सिक्स्टी आणि थ्री हंड्रेड ट्वेंटी फायमध्ये थ्री हंड्रेड ट्वेंटी फाय येतो वन हंड्रेड ट्वेंटी टू नंतर थ्री हंड्रेड ट्वेंटी फायू येतो जो आपण इथं दुसऱ्या नंबरवरती लिहिलेला आहे आणि उरलेला जो आहे तो थ्री हंड्रेड सिक्स्टी तो आपण शेवटी लिहितो म्हणजे या तीन नंबरचे असेंडिंग ऑर्डरचे काय आले सर्वप्रथम आला वन हंड्रेड ट्वेंटी टू त्याच्यानंतर थ्री हंड्रेड ट्वेंटी फाय आणि त्याच्यानंतर थ्री हंड्रेड सिक्स्टी आपल्याकडे तीनच नंबर आहेत या तीन नंबरचे आपण असेंडिंग ऑर्डर लावली सगळ्यात छोटा मग मोठा सगळ्यात मोठा लक्षात ठेवायचा आहे असेंडिंग ऑर्डर लावत असताना दिलेल्या नंबरपैकी सगळ्यात छोटा नंबर आधी घ्यायचा नंतर त्याच्यापेक्षा मोठा आणि शेवटी सगळ्यात मोठा आता डिसेंडिंग ऑर्डर लावू आपण असेंडिंग ऑर्डरच्या बिलकुल विरुद्ध डिसेंडिंग ऑर्डर असते पहा डिसेंडिंग ऑर्डरमध्ये सगळ्यात मोठा नंबर आधी घ्यायचा म्हणजे या तीन नंबरपैकी सगळ्यात मोठा नंबर आपल्याला आताच आपण पाहिलेला आहे जो आहे थ्री हंड्रेड सिक्स्टी म्हणून तो आधी घेतला थ्री हंड्रेड सिक्स्टी त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा छोटा थ्री हंड्रेड ट्वेंटी फाय तो आपण इथं थ्री हंड्रेड सिक्स्टीच्या नंतर लिहिला आणि शेवटी सगळ्यात छोटा नंबर लिहायचा आहे वन हंड्रेड ट्वेंटी टू म्हणजे असेंडिंग ऑर्डरच्या बिलकुल विरुद्ध डिसेंडिंग ऑर्डर असते डिसेंडिंग ऑर्डरमध्ये सगळ्यात मोठा नंबर मग त्याच्यापेक्षा नंतरचा आणि शेवटी सगळ्यात छोटा लक्षात ठेवायचा आहे हा विरुद्ध क्रम असतो चढत्या क्रमामध्ये सगळ्यात छोटी संख्या मग मोठी सगळ्यात मोठी आणि उतरत्या क्रमामध्ये म्हणजे डिसेंडिंग ऑर्डरमध्ये सगळ्यात मोठा मग त्याच्यानंतरचा येणारा आणि शेवटी सगळ्यात छोटा अशी आपल्याला असेंडिंग आणि डिसेंडिंग ऑर्डर लावायची असते इथं पण पहा दिलेला आहे आणखीन एक उदाहरण सोडवून ज्यामध्ये आपल्याला चार नंबर दिलेले आहेत फर्स्ट आहे हंड्रेड अँड एट हंड्रेड वन नंतर आहे सिक्स हंड्रेड सेवन्टीन नंतर आहे एट हंड्रेड फोर्टी सेवन आणि शेवटी आहे सेवन हंड्रेड नाईन्टी नाईन याची असेंडिंग ऑर्डर इथं दिसत आहे आपल्याला आणि डिसेंडिंग ऑर्डर इथं दिसत आहे आता याचप्रमाणे थ्री डिजिट नंबरचे असेंडिंग ऑर्डर आणि डिसेंडिंग ऑर्डर इथं त्यांनी आपल्याला सोडून दिलेली आहे इथं या गिवन नंबर्समध्ये नंबर आहेत पहा पाच आणि त्याची असेंडिंग ऑर्डर डिसेंडिंग ऑर्डर त्यांनी आपल्याला सोडून दिलेली आहे आणि तुम्ही काय सोडवायचं आहे हा शेवटचा क्वेश्चन जो आहे राईट द फॉलोईंग नंबर्स इन असेंडिंग अँड डिसेंडिंग ऑर्डर या तक्त्यावरून आणि या दोन उदाहरणांवरून तुम्ही हा प्रश्न तुमच्या वहीमध्ये सोडवायचा आहे